देवगड निपाणी राज्य मार्गावरील राधानगरी तहसील कार्यालयाजवळील ब्रिटिशकालीन पुलाच्या दोन्ही बाजू खचल्यात। धोकादायक स्थितीतील या पुलावरून अवजड वाहतूक सुरू आहे। या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये। स्वातंत्र्यपूर्व काळात बंदरांवरील व्यापारी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मार्गावर 10 पूल उभारण्यात आले होते। त्यातील अनेक पूल नव्याने उभारण्यात आलेत, मात्र राधानगरी इथल्या या पुलाच्या संरक्षक कठड्याला दुरुस्ती व्यतिरिक्त इतर कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही। सध्या या पुलाच्या दोन्ही बाजू खचल्याने पुलाला धोका निर्माण झालाय। पुलाच्या भिंतींवर झाडं उगवल्यामुळे भिंत कमकुवत झाली आहे। धोकादायक अवस्थेतील या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। देवगड कलादेगी या राज्य मार्गावर जो राधानगरी मध्ये तहसील कार्यालयाच्या शेजारी जो पूल आहे, या पुलाचे निर्लेखन होऊन जवळजवळ मला वाटतं 5 ते 6 वर्ष झाली, पण त्या पुलाकडे संबंधित खात्याचं अजिबात लक्ष नाही। संबंधित खात्याचे अधिकारी, पदाधिकारी, आमदार, खासदार काहीही लक्ष देत नाहीत या पुलाकडे। ज्यावेळी घटना घडेल मोठी, ज्यावेळी जीवितहानी होईल, त्यावेळी ह्या पदाधिकाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं लक्ष लागेल असं मला वाटतंय। आणि सदरचा पूल संबंधित खात्याने त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी आम्ही जनतेच्या वतीने करत आहोत। आणि जर हा पूल त्वरित दुरुस्त झाला नाही तर जन आंदोलन उभारू असा इशारा संबंधित खात्याला आम्ही देत आहोत। दररोज अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाला असलेल्या धोक्याबाबत सूचना फलकही लावलेला नाही, त्यामुळे एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। या पुलाचं लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन पूल उभारण्याची मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष संभाजी आरडे, मनसेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, दीपक शिरगावकर, डी जी चौगले, जनार्दन पाटील, उमेद निल्ले आदींनी केली आहे।